नागपूरमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावर एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलंय. ते 6 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत वामन मेश्राम यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या आंदोलनावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, धम्मचक्र प्रवर्तन दिवस आमच्यासाठी खूप पवित्र दिवस आहे. संपूर्ण देशातून लोक इथं येतात तरीही कधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होत नाही. लोक भक्तिभावाने येतात आणि दर्शन घेतात, काही वेळ व्यतीत करतात आणि परत जातात. असं असताना एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकांच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो असं मत देखील देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय. उच्च न्यायालयाने अशा प्रकारचं कोणतंही आंदोलन होणार नाही असे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसारच पोलीस कारवाई करत आहेत असं म्हणत फडणवीसांनी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईचं समर्थन केलंय. मैं इतना ही कहना चाहूंगा कि धम्म चक्र प्रवर्तन दिन ये हमारे लिए बहुत पवित्र दिवस है. पूरे देश से लोग यहाँ पर आते हैं. इतने बड़े पैमाने पर लोग आने के बाद कभी भी यहाँ कानून व्यवस्था का कोई प्रश्न खड़ा नहीं होता. लोग आते हैं, भक्तिभाव के साथ दर्शन करते हैं, यहाँ पर समय बिताते हैं और लोग वापस जाते हैं. लेकिन इतने बड़े पैमाने पर आने वाले लोगों का अपने राजनीतिक लाभ के लिए अगर कोई इस्तेमाल करना चाहेगा तो उचित नहीं है. उससे आने वाले लोगों के जान माल को भी खतरा हो सकता है. इसलिए मैं ऐसा मानता हूँ कि सर्वोच्च उच्च न्यायालय ने बहुत स्पष्टता के साथ इस प्रकार का कोई आंदोलन नहीं होगा इस प्रकार के आदेश दिए और उसी के ऊपर जो माननीय उच्च न्यायालय ने आदेश दिए उसके अनुसार पुलिस कार्रवाई कर रही है.